वर्ष 2014 से 2020 तक महादुला नगर पंचायत में हुए विकास कामों में करोड़ों रुपए का घोटाला हुआ है, जिसकी जांच सरकार द्वारा की जानी चाहिए। ऐसी जानकारी सतीश उके ने मंगलवार को हुई पत्र परिषद में दी। इस दौरान उन्होंने ये भी कहा कि ये जो संपूर्ण घोटाला हुआ है वो महादुला नगर पंचायत के मुख्य अधिकारी संदीप छिद्रावार व स्वच्छ जल आपूर्ति विभाग के अभियंता अमर लाल इनके कार्यकाल में हुई, जिसकी जाँच होनी चाहिए। संदीप छिद्रावार हे मुख्याधिकारी होते महादुला नगर परिषदेचे आणि त्यांच्या कार्यकाळामध्ये हा घोटाळा झाला आहे। त्यांच्या संरक्षणात हा घोटाळा झालेला आहे, त्यांच्या संरक्षणाखाली हा घोटाळा झालेला आहे आणि जवळपास 35 कोटींचा हा घोटाळा आहे, ज्याच्यामध्ये तिथलं समाजभवन, तिथले रस्ते, तिथले डम्पिंग यार्ड अशा सर्व कामांमध्ये त्यांनी हा घोटाळा केलेला आहे। आणि सध्या मला वाटतं 2 महिने झाले यांची बदली झालेली आहे आणि आता 1-2 महिन्यामध्ये यांचं प्रमोशन होऊन कदाचित परत येतील दुसऱ्या कोणत्या नगर परिषदेवरती। आणि यांच्या संरक्षणामध्ये तत्कालीन पालकमंत्री श्री बावनकुळे साहेब यांचा त्याच्यामध्ये हात होता असं लोकांचं म्हणणं आहे। आणि जे काही पुरावे आहेत ते त्या स्पॉटवरती, त्या निकृष्ट दर्जाचे बांधकाम जे आहे तिथे स्पॉटवरती आहेत, बिल जे आहेत त्यांचे सरकारी दप्तरी उपलब्ध आहेत, अशी सर्व परिस्थिती यामध्ये आहे। या प्रकरणामध्ये माननीय मुख्यमंत्री आणि त्यानंतर विधानसभा अध्यक्ष महोदय, पालकमंत्री महोदय, खेळ कॅबिनेट मिनिस्टर, त्याच्यानंतर वडेट्टीवार साहेब, इतर सर्वांना आम्ही हे निवेदनं दिलेले आहेत आणि इत्यंभूत माहिती आम्ही दिलेली आहे आणि प्रथमदर्शनी त्यांना त्याचे तथ्य आढळून आल्यामुळे सर्वांनी जिल्हाधिकारी नागपूर यांना याबाबत पुढे कारवाईसाठी हे निवेदन आमचे अग्रेषित केले होते आणि माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी SDO महोदा आणि नगर परिषदच्या विविध शाखांना याबाबत आदेश दिलेले आहे, ऑडिट करण्याचे निर्देश दिलेले आहे आणि कामाची चौकशी करण्याचे निर्देश दिलेले आहे।